कोकण किनारपट्टीतील एक निसर्गरम्य असे पवित्र तीर्थस्थान म्हणजे हरिहरेश्वर. एका बाजूला हिरव्यागार गर्द वनश्रीने नटलेला डोंगर, तर दुसऱ्या बाजूला नयनरम्य स्वच्छ व निळा समुद्र व रुपेरी वाळूने आकर्षित करणारा अमर्याद समुद्र किनारा. तसेच नारळी पोफळीच्या बागांच्या साक्षीने आणि डोंगर दऱ्यांच्या कुशीत विसावलेले हे तीर्थस्थान म्हणजे हरिहरेश्वर. हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्याजवळ असल्यामुळे या मंदिराची पार्श्वभूमी अतिशय सुंदर दिसते. हरिहरेश्वर समुद्र किनारा हे शहराचे प्रमुख आकर्षण आहे. समुद्र किनारा खूप सुंदर आणि काही वेळ घालण्यासाठी योग्य आहे. इथली वाळू मऊ पांढरी आणि स्वच्छ आहे आणि नेहमी आरामदायी वारा वाहत असतो. हे शहर अरबी समुद्राच्या कुशीत वसलेले आहे. हरिहर टेकडीमुळे येथील आकर्षण वाढते. कर्नाटकातील गोकर्ण ते ठाणे जिल्ह्यातील निर्मळ हे 500 मैलाचे दक्षिणोत्तर अंतर व 48 मैल रुंद एवढा प्रचंड परिसर हा श्री क्षेत्र हरिहरेश्वराचा परिसर मानण्यात येतो. सावित्रीला दिलेल्या वराप्रमाणे ब्रह्मदेवाने सावित्रीसह यज्ञ केला. या हरिहरेश्वर क्षेत्राच्या दक्षिण दिशेला व उत्तर दिशेला 12 ज्योतिर्लिंग स्थाने आहेत. या मंदिराकडे जातानाच आम्हाला कैलास पुष्प पाहायला मिळाले. त्याचे झाडही पाहिले, त्या झाडाला फळंही लागलेली होती. या फुलाचे वैशिष्ट्य म्हणजे या फुलाच्या आतमध्ये लिंग असल्याचे आपल्याला पाहावयास मिळते. मंदिराच्या कळसाची रचनाही आकर्षक असून हे मंदिर पाहताना आपण इतिहासात हरवून जातो. मंदिराच्या आवारातच श्री दत्तांचे आणि मारुती रायांचे ही छोटे मंदिर आहे. रायगड जिल्ह्यातील श्री क्षेत्र हरिहरेश्वर हे स्थान दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. हरिहरेश्वराला भारतातील एक महत्त्वाचे तीर्थस्थान मानले जाते. हरिहरेश्वर हे गाव ब्रह्मगिरी, विष्णुगिरी, शिवगिरी, पार्वती या 4 टेकड्यांच्या कुशीत आहे. गावाच्या उत्तरेकडे हरिहरेश्वराचे देऊळ आहे. या क्षेत्रास भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळाला असल्याचे मानले जाते. त्यामुळेच याचा संदर्भ देवघर किंवा देवाचे निवासस्थान असाही दिला जातो. श्री हरिहरेश्वर हे शिवस्थान पेशव्यांचे कुलदैवत आहे. येथे असलेली काळभैरव आणि श्री योगेश्वरी यांची देवळे देखील महत्त्वाची स्थाने आहेत. एका छोट्याशा दरवाजातून मंदिरात प्रवेश करताना आतील प्रशस्त आवाराची कल्पना येत नाही. आत जाताच नंदी मंडपातला सुबक नंदी आणि तिथली निरव शांतता आपले स्वागत करतात. हे मंदिर नेमके केव्हा आणि कोणी बांधले याचे उल्लेख मिळत नाहीत. मंदिर पेशवेकालीन असले तरी आतील महादेवाची पिंडी ही 600 ते 700 वर्षापासून आहे असे ऐकण्यात आले. पेशव्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. अहिल्याबाई होळकर यांनी पिंडीवर मेघडंबरी बांधली. हरिहरेश्वर पेशव्यांचे कुलदैवत आहे. हरिहरेश्वराचे देऊळ
बरेच जुने आहे, ते शिवकालीन असावे असा अंदाज आहे, परंतु बांधकामाचा निश्चित कालखंड सांगता येत नाही। पहिल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार 1723 मध्ये केल्याचे पुरावे आहेत। येथील सर्व देवळांना खास कोकणी पद्धतीची उतरती छपरे आहेत। हरिहरेश्वर क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचे देऊळ काळभैरवाचे आहे। याची एक आख्यायिका अशी आहे की बळीराजाकडून 3 पावले भूमी घेताना वामनाने ठेवलेले दुसरे पाऊल हरिहरेश्वरापासून सुरू झाले। दुसरी आख्यायिका अशी आहे की अगस्ती मुनी शांततेच्या शोधात भ्रमण करत होते तेव्हा हरिहरेश्वरातील 4 स्वयंभू लिंगाच्या दर्शनाने त्यांचे मन शांत झाले। सर्वसाधारणपणे प्रथम काळभैरवाचे दर्शन, नंतर हरिहरेश्वराचे दर्शन करून परत काळभैरवाचे दर्शन घ्यावे अशी प्रथा या ठिकाणी आहे। कालभैरव मंदिर हे हरिहरेश्वरचे प्रसिद्ध आणि जुने मंदिर आहे। येथे वर्षभर भाविक येत असतात। हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे। येथे सापडलेल्या मूर्तीपैकी एक कालभैरव देखील आहे, ज्यांना सर्व मंत्रशास्त्रांचा स्वामी म्हटले जाते। भगवान शिवाने कालभैरवाची निर्मिती केली आणि त्याला सर्व मंत्रांचे वरदान दिले अशी आख्यायिका आहे। मंदिराची वास्तू सुंदर आहे। जवळच योगेश्वरी मंदिर आहे, ज्याला दक्षिण काशी असेही म्हणतात। महाशिवरात्रीनिमित्त येथे भगवान शंकराचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागतात। मंदिरात अतिशय सुंदर लाकडी कोरीवकाम आहे आणि त्यात दशावतार कोरलेले काही ठिकाणी दिसतात। लाकडी कोरीवकाम हे कोकणातील मंदिर स्थापत्याचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे आणि ही परंपरा जतन करणे संवर्धनाच्या दृष्टीने एक फार मोठे आव्हान असणार आहे। इसवी सन 1674 मध्ये स्वतः छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी दर्शनाला आले होते असं इतिहासकार सांगतात। मंदिराच्या गणेशपट्टीच्या बाजूला 2 कोरीव लेख आहेत, ज्यातून इथली ऐतिहासिक पार्श्वभूमी उलगडते। काशी क्षेत्र सदृश महात्म्य असल्याने हरिहरेश्वर हे तीर्थक्षेत्र दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे। हरिहरेश्वर गावाचा आकार सुपासारखा आहे। मावळतीकडे जर सूप नेऊन ठेवलं तर जसा आकार पाहायला मिळेल तसा गावाचा आकार आहे। महसूल खात्यामध्ये या गावाचे नाव देवघर असं आहे। देवाचं घर म्हणून देवघर असं नाव पूर्वी प्रचलित होते। इथे स्थित असलेल्या देवाच्या नावाने हरिहरेश्वर असं गावाचं नाव सध्या रूढ झालेलं आहे। ब्रह्मगिरी, विष्णुगिरी, शिवगिरी, पार्वती या 4 टेकड्यांच्या कुशीमध्ये आणि समोरच असलेल्या समुद्र किनारी वसलेले हरिहरेश्वर हे गाव। देवळाच्या मागे असलेले पर्वत ब्रह्मा, विष्णू, महेश आणि पार्वती असे 4 जड रूपाने असल्याने या क्षेत्रात 4 टेकड्यांसारखीच रचना हरिहरेश्वराच्या लिंगावर दिसून येते। जशी गाभाऱ्यामध्ये लिंगाची स्थाने आहेत तसेच स्थान महात्म्य या पर्वताचे आहे। कुठल्याही दिशेने बघितलं तर या पर्वताचा आकार शिवपिंडीसारखा दिसतो। भौगोलिक वैशिष्ट्य असलेला असा डोंगर संपूर्ण कोकण किनारपट्टीत बघायला मिळत नाही। हरिहरेश्वर हे महाराष्ट्रातील कोकण विभागातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे। ठिकाण स्वच्छ आणि वालुकामय समुद्र किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे, तसेच शिव आणि काळभैरव मंदिरासाठी सर्वात लोकप्रिय आहे।
भगवान शंकराला समर्पित मंदिरामुळे हे ठिकाण दक्षिण काशी म्हणूनही ओळखले जाते. हा समुद्र किनारा बऱ्याच पर्यटकांना माहीत नसल्यामुळे त्याचे स्वच्छ आणि निर्मळ स्वरूप अबाधित आहे. काळभैरव जयंती उत्सवासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. हरिहरेश्वर हे महाराष्ट्राच्या कोकण भागातील एक किनारपट्टी आहे, जिच्या एका बाजूला सह्याद्री पर्वत आणि दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र आहे. हे अलिबाग शहराच्या दक्षिणेस 81 किलोमीटर, मुंबईपासून 192 किलोमीटर दूर आणि पुण्यापासून 175 किलोमीटर दूर आहे. मानवी हस्तक्षेप जास्त प्रमाणात न झाल्यामुळे हे समुद्र किनारे स्वच्छ व सुंदर आहेत. येथील समुद्र किनारे रुंद आणि शांत आहेत. हे किनारे मनाला शांती आणि सूर्यास्ताची चित्तथरारक दृश्ये अनुभवायला देतात. या क्षेत्रामध्ये ज्या 4 टेकड्या आहेत त्याच्यासारखी रचना हरिहरेश्वराच्या लिंगावर दिसून येते. या दोन्ही देवळामध्ये दर्शन घेतल्यावर कराव्या लागणाऱ्या प्रदक्षिणेचा मार्ग डोंगर आणि समुद्राजवळच्या खडकावरून जातो. या मार्गावरील 150 पायऱ्या खाली उतरून त्या डोंगराची प्रदक्षिणा केली जाते. या संपूर्ण प्रदक्षिणेचे अंतर 1 कोस असल्याने तिला कोसाची प्रदक्षिणा असे म्हणतात. या मार्गातून दिसणारा समुद्र आणि तिथले सृष्टी सौंदर्य डोळ्याचे पारणे फिरणारे आहे. या क्षेत्राला नयनरम्य समुद्र किनारा लाभला आहे. येथे फेसाळणाऱ्या समुद्र लाटा आणि त्या लाटांचा नाद आपल्या कानात घुमू लागतो. त्या लाटांची लय आपल्याला तरंगातून दिसू लागते. या सागराचे संगीत ऐकताना मन शांत होते. आयुष्यातील चिंता काळजी यांना तात्पुरता का होईना पूर्ण विराम मिळतो. समुद्राच्या लाटा आणि वारा यांनी अनेक शतके तासून तासून झिजवलेल्या खडकांचे भूगर्भीय सौंदर्य पाहत इथे रेंगाळण्याची इच्छा होते. या मंदिरातून खाली उतरण्यासाठी असलेल्या पायऱ्यांवरून गेले की थेट समुद्रात जाते. मंदिर असलेल्या टेकडीभोवती ओहोटीच्या वेळी गेले तर समुद्राच्या काठाने मोठी प्रदक्षिणा घालता येते. मात्र या ठिकाणी लाटा अति जोरात येतात आणि अनेक वेळा समुद्र खवळल्यासारखा होतो. त्यामुळे स्थानिकांचा सल्ला घेऊनच ही प्रदक्षिणा करणे सोयीचे. हरिहरेश्वराचा समुद्र किनारा छोटा आहे परंतु खूप सुंदर आहे. पाण्याजवळ शेवाळी साचते आणि तिथं चालताना काळजी घ्यायला हवी. कधी कधी इथं डॉल्फिन दर्शनही होते. भूगोलाच्या धड्यांमध्ये शिकवलेल्या गोष्टी इथं आपल्याला प्रत्यक्ष पाहता येतात.
मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर नक्की करा व चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद.